जिथे हे नाटक घडतंय ती जागा सुद्धा नॉर्मली माणसं येऊन राहतील अशी नाही आहे, त्यामुळे त्यातही मजा आहे. आत्तापर्यंत मी घडलेल्या घटनांवरती नाटक केलं किंवा पुढे काय परिणाम होईल याच्यावर नाटक केलं, ह्याच्या दोन्ही गोष्टी एकत्र आहे. नाटक आणि त्याची तालीम हे चुका करायचं लायसन्स आहे, ते तुम्ही इथेच करायचं ना, तिकडे जाऊन ते करा, मजा करा आणि एक पक्क प्रॉडक्ट तयार करा. हॅलो, मी अदिती, इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. मास्टर माइंड हे नवं नाटक तुमच्या भेटीला येणार आहे आणि या नाटकाचेच मास्टर माइंड म्हणजेच विजय केंकरे सर माझ्यासोबतच आहेत. कसे आहात? मी मस्त. खरं या नाटकाचं दिग्दर्शन करताना आणि मास्टर माइंड हे नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आणताय तुम्ही, काय आहे मास्टर माइंडची गोष्ट? मास्टर माइंड हे रहस्यप्रधान नाटक असल्यामुळे गोष्ट सांगणार नाही, पण एवढंच सांगू शकतो की हे खून कोणी केलं या प्रकारचं नाटक नाही. तर या नाटकामध्ये कोणाचा होणार आहे का खून की झाला आहे, मग समोर असलेली दोन माणसं कोण आहेत, याच्यातलं कोण साध आहे, कोण गुन्हेगार आहे, की दोघंही गुन्हेगार असल्याचा अभिनय करतायत, की दोघंही साध असल्याचा अभिनय करतायत. तर या पद्धतीचे चढ उतार असलेलं आणि दोन पात्रांचं नाटक असं म्हटल्यानंतर त्याची बॅकस्टोरी मोठी असते. बाहेर काहीतरी असं घडलं म्हणून ही दोन पत्रे एकत्र येऊन नाटक करतायत. आणि जर तुम्ही नेपथ्य बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की जिथे हे नाटक घडतंय ती जागा सुद्धा नॉर्मली माणसं येऊन राहतील अशी नाही आहे, त्यामुळे त्यातही मजा आहे. तर या प्रकारे आणि मला असं वाटतं आपल्याला मास्टर माइंड कोण असतो हे शोधायला मजा येतेच, त्यामुळे या थ्रिलरमध्ये ती मजा आहे. आम्ही प्रोमो बघितलेत आणि प्रोमोवरून आमचं असं झालं की गुंतागुंत आहे, आमच्या आत्ता डोक्यात गुंता चालू आहे. तसंच आता तुम्ही म्हणालात नेपथ्य वेगळं आहे, नेपथ्याबद्दलच काय सांगाल? एकतर नेपथ्यकार प्रदीप मुळे आहे, तर प्रदीप मुळेंच्या बाबतीत सांगायचं तर नाटक वाचल्यानंतर ते त्याचा आशय पकडून काय नेपथ्य करतात, तर त्यामुळे प्रदीपचं नेपथ्य हे नाटकातलं पात्र होतं. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की पडदा उघडल्यानंतर नाटकातला पहिला शब्द नेपथ्य ते तुम्हाला दिसतं, तर हे नेपथ्यच तुमच्याशी बोलायला लागेल अशा प्रकारचं. आणि अरे बापरे, हे काय, हे कुठे आहे, ते काय काय आता हे अशी, तर त्यामुळे तुम्ही गुंतवून तुम्हाला म्हणजे ते आणि दुसरं बॅकग्राऊंड म्युझिक आणि प्रकाश होते. बरं, याआधी तुम्ही बरीच रहस्यमय नाटकं केलेली आहेत आणि 106वी कलाकृती आहे, तर मग आत्ताचा हा एक्सपिरियन्स आणि आत्ता मास्टर माइंडमधून प्रेक्षकांना काय सांगायचं? नाही, मग कसं होतं, आपल्याला असं वाटतं की सस्पेन्स थ्रिलर हे एकाच पद्धतीचं असतं, नाही, त्यातसुद्धा असंख्य कंगोरे असतात. तर तसं हे नाटक घडलेल्या घटनांबद्दलचं आहे आणि पुढे होणाऱ्या परिणामाबद्दलचं आहे. आत्तापर्यंत मी घडलेल्या घटनांवरती नाटक केलं किंवा पुढे काय परिणाम होईल याच्यावर नाटक केलं, ह्याच्या दोन्ही गोष्टी एकत्र आहे. आणि आपल्याला गुंतवून ठेवण्यासाठी रहस्याचा प्रचंड उपयोग होतो. म्हणजे हे आता कसं हो, तुम्ही शेखर खोसला कोण आहे बघितलं तर तुमच्या डोळ्यासमोर कोण होतं, तुम्ही परफेक्ट मराठी बघितलं तर डोळ्यासमोर खून होतो, त्याच्यातलं हे आहे. आता रहस्यप्रधान त्या अर्थाने नाटक नाही, पण तुम्ही 38 कृष्णवेला बघितलं तर त्याचा पहिल्या अंकाच्या शेवटी तुम्हाला ते रहस्यप्रधान आहे असं वाटायला लागतं. पण त्या सगळ्यामध्ये किंवा तीन पायांची शरीर एक कॉमन भाग असा होता तो याही नाटकात आहे की थोडीशी सायकोलॉजिकल थ्रिलर्स आहे, की करणारा माणूस गुन्हा का करतोय, त्यामागची मानसिकता या सगळ्या नाटकांमध्ये महत्त्वाची आणि ती मला कायम महत्त्वाची वाटत आली, त्यामुळे मी शक्यतो त्या पद्धतीचं नाटक करतो. त्यामुळे फक्त गोष्ट नाही, त्याच्या पलीकडे काहीतरी पोचतं. बरं, दोन पात्र आहेत म्हणजेच असतात काळे आणि अदिती सारंगधर, रिहर्सलच्या वेळेसची काय धमाल होती आणि तुमचं दिग्दर्शनाची पद्धत कशी आहे काय सांगा? नाही, दिग्दर्शनाची माझी पद्धत म्हणजे मी फ्री हँड देतो बऱ्याचदा, कारण मी ज्या प्रकारचं नाटक करतो त्याच्यात तो फ्री हँड गरजेचा असतो. पण मी पहिलं नाटक केलं होतं ऑथेलो,
त्यात मी तसा फ्रीहँड दिला नव्हता, कारण ती त्या नाटकाची फ्रीहँड द्यायची जातकुळीच नाही, पण ह्याची फ्रीहँड द्यायची जातकुळी आहे. तर त्यामुळे करत असताना हे नाटक ती पात्र खरी वाटावीत याच्यावरती पूर्ण लक्ष येतं. त्यामुळे कधी कधी ते सीन तयार करताना फार मजा येईल, हे असं करून मग नाही नको, पण हे असं करून मग नाही नको, हे असं करून मग. आणि दुसरं, या नाटकाची आम्ही विविध वेळी तालीम केली, म्हणजे सकाळी 7:30 कधी कधी आणि कधी कधी रात्री 10:30. हां, म्हणजे 2:30-2 वाजेपर्यंत सहज. त्यामुळे ह्या नाटकाच्या बाबतीत तो अनुभव आला की वेगवेगळ्या वेळी तालीम. आणि हे दोघंही काय म्हणू, त्याच्यावरती दोघांवरही ना आधीच्या कशाचाच पगडा नाही आहे, ते माझ्या दृष्टीने महत्त्वाचं. कारण मी असतात बरोबर आधी नाटक केलं मिस्टर अँड मिसेस लांडगे, तो फार्स होता, तर त्याचा फार ॲडव्हान्टेज होतं. त्यामुळे ते कोरी पाटी होऊन सुरू करतात, ते माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं. हे दोन कलाकार सगळ्यांनाच माहिती आहेत आणि या दोघांनी एकत्र काम देखील केलेलं आहे की हा कलाकार परफेक्ट आहे या रोलसाठी असं काही नाही. दोघही, याचं कारण असं की म्हणजे मला त्यातली बाई नावांची पण गंमत आहे म्हणून मी ते सांगत नाही, तर त्यातली बाई ती तशी वाटली पाहिजे आणि आधी ती तशी वाटते. आणि तो हिरो, त्याचंही नाव मी सांगणार नाही, त्याच्याही नावातली गंमत आहे. तर तो बघताक्ष, म्हणजे कसं आहे, बघताक्षणी हे दोघंही गुन्हेगार वाटता कामा नयेत ही त्याची पहिली हे होती. ते गुन्हेगार आहेत की नाही हा पुढचा भाग, पण ते वाटता कामा नाही. आणि मला असं वाटतं दोघंही त्या दृष्टीने या कामांना अत्यंत फिट होते, म्हणून हे दोघं आले. या दोघांपैकी तुम्हाला जास्त कोणी त्रास दिलाय? कोणीच नाही, मीच त्यांना दिला असावा पण नाही, म्हणजे असं कोणी त्रास दिलेला नाही सध्या. कदाचित ते हा रागवतच नाही त्यामुळे काय त्रास देणार असंही असेल, कारण मला राग फार क्वचित येतो आणि मला राग इथे येत नाही, तो काही वेगळ्या गोष्टींवर बद्दल येतो. त्यामुळे ती इथे काढायची जागा नसते, कारण मला असं वाटतं की नाटक आणि त्याची तालीम हे चुका करायचं लायसन्स आहे, ते तुम्ही इथेच करायचं ना, तिकडे तो म्हणतो ते करा, मजा करा आणि एक पक्क प्रॉडक्ट तयार करा. बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? काही नाही, नाटक मोठ्या संख्येने बघायला या, थ्रिलर आहे आणि सध्या OTT वरती तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची थ्रिलर्स बघता, त्यामुळे तुम्हाला थ्रिलर्स बघणं आवडायला लागलंय, तर हे त्यातला आणखीन एक थ्रिलर आहे. खूप मजा येईल तुम्हाला आणि तुम्ही निराश होणार नाही याची, मात्र मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्ही निराश होणार नाही, मजा येईल. थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.